नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मध्ये शिकूया मराठी या पाठ्यपुस्तकातील 11वा पाठ कशासाठी कोणते अवयव हे बघणार आहोत। तर बघूया, इथे आपल्याला दिसत आहे पान क्रमांक 11, पाठ क्रमांक 11 कशासाठी कोणते अवयव। आता यामध्ये आपल्याला काही चित्र दिसत आहेत, दिसतात की नाही, तर आपण बघूया की इथे काय सूचना दिसता है, ती सूचना बघा, पहा, ऐका आणि सांगा। तर या सूचनेनुसार आपल्याला इथे काय दिसत आहे, शब्द दिसत आहे कान। कान का, कारण आपल्याला ह्या चित्रामध्ये ती मुलगी मोबाईलमध्ये काहीतरी ऐकताना दिसत आहे, म्हणून कान, कानाचं काम आपल्याला इथे दिसत आहे की कान काय करतोय, ऐकतायत। त्यानंतर आपल्याला दिसत आहे नाक। नाक शब्द इथे का दिलाय, कारण आपल्याला ह्या चित्रामध्ये ती मुलगी एका फुलाचा छान सुवास घेताना दिसते आहे, हो की नाही। त्यानंतर दिसत आहे डोळे। आता डोळ्यांचे काय काम दिसते आपल्याला इथे, आपण जेव्हा कम्प्युटर इथे किंवा संगणक यंत्र आपण जेव्हा चालवतो तेव्हा आपल्याला डोळ्यांचं काम असतं। पेपर वाचताना सुद्धा आपले डोळे आपल्याला मदत करतात। इथे पुन्हा ही मुलगी आपल्याला संगणक चालवताना दिसत आहे, म्हणजे हे काय आहे, डोळ्यांचे काम, हो की नाही। आता त्यानंतर बघूया इथे आहे पाय। पायांचं काय काम आहे, चालणे आणि खेळणे। बघा या चित्रामध्ये आपल्याला तो मुलगा पायाने फुटबॉल मारताना दिसत आहे, हो की नाही। त्यानंतर आपल्याला दिसत आहे शब्द हात। हात काय काम करत आहे, हे बघा, हा मुलगा क्रिकेट खेळताना म्हणजे याने हाताने बॅट पकडलेली आहे, वस्तू पकडण्यासाठी हात आपल्याला मदत करतात। त्यानंतर काम करण्यासाठी, इथे हा माणूस काहीतरी काम करत आहे। ही मुलगी इथे आपल्याला बॅग भरताना दिसत आहे, तिची शाळेची जी पिशवी आहे ती भरताना दिसत आहे, तिथेसुद्धा तिला कोण मदत करत आहे, आपले हात। हातांचे जे काम आहे ते आपल्याला ह्या चित्रांमध्ये दिसत आहे। नंतर शेवटचा शब्द आपल्याला दिसतो आहे तोंड। तर तोंड काय करतंय, बघा ही मुलगी छान आपल्याला काहीतरी भाषण देताना किंवा गाताना दिसत आहे, म्हणजे आपण तोंडाने काय करतोय, बोलतो, गातो, हो की नाही। तसंच आणि इथे ह्या चित्रामध्ये आपल्याला ती मुलगी जेवण करताना, म्हणजे जेवणासाठी सुद्धा आपण तोंडाचा उपयोग करतो। तर आता आपण इथे जे बघितले ते कानाचं काय काम आहे, नाक काय करतंय, डोळे काय करतात, पाय काय करतात, हात, तोंड यांचे उपयोग बघितले, हो की नाही, की कुठे कुठे आपल्याला ते उपयोगी पडतात। आता अजून बघा, इथे आपल्याला सांगितलं आहे की चित्रे पहा, कोणत्या अवयवांचा उपयोग केला ते सांगा। बघा ही सूचना, आता आपल्याला इथले एक एक चित्र बघून ह्या चित्रामध्ये कोणत्या अवयवांचं इथे आपल्याला मदत होते किंवा कोणता अवयव इथे काम करतो आहे ते बघूया, ओके। तर बघा इथे आपल्याला सुरुवातीला दिसत आहे ही व्यक्ती, ही जी बाई आहे ही काय करते आहे, कपडे वाळत घालते आहे। तर कपडे वाळत घालण्यासाठी आपल्याला कोणत्या अवयवाचा उपयोग होतो, अवयव म्हणजे काय, हात, पाय, त्यानंतर कान, डोळे, नाक, हे आपले अवयव आहेत। तर आता इथे आपल्याला कोणत्या अवयवांचा उपयोग होणार आहे, हातांचा, हो की नाही। हातांबरोबरच आपल्याला डोळ्यांचा पण इथे व्यवस्थित वापर करायचा आहे, कारण आपण डोळ्यांना बघितलं तरच आपल्याला समजणार की कपडे कुठे वाळत घालायचे आहे, म्हणजे डोळे आणि हात हे दोन्ही अवयव आपल्याला इथे उपयोगात आणायचे आहे, हो की नाही। आणि इथे त्या व्यक्तीने, त्या बाईने दोन्ही अवयवांचा उपयोग करून ते काम केले आहे। तर दुसरं बघा चित्र, दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला, हा माणूस काहीतरी कापतो आहे, भाजी कापत आहे। तर भाजी कापण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे हात आणि डोळे, हो की नाही, ह्या दोन्ही अवयवांचा उपयोग करायचा आहे। आणि ह्या माणसाने देखील डोळे आणि हात यांचा उपयोग केलेला आहे। आता इथे आपल्याला दिसत आहे तिसऱ्या चित्रात तो मुलगा वर्तमानपत्र वाचत आहे, तर वर्तमानपत्र वाचण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे डोळे आणि हात दोन्ही उपयोगी पडतात। तर ह्या चित्रामध्ये त्याला डोळे आणि हात यांचा उपयोग त्याने केलेला आहे। तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघूया, तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की तो मुलगा सायक्लिंग करत आहे। तर सायक्लिंग करण्यासाठी कोणते कोणते अवयव उपयोगी पडत आहे, बघा, सर्वात महत्त्वाचे
पैंडल मारणारे पाय, हैंडल पकड़नारे हाथ आणि समोर पाहणारे डोळे, हे सगळ्या अवयवांचा इथे आपल्याला उपयोग होतो आहे आणि त्या मुलाने त्या तिन्ही अवयवांचा उपयोग केलेला आहे। त्यानंतर कान सुद्धा आपल्याला इथे उपयोगी पडतात, कारण मागे पुढे काय आहे हे आपल्याला आवाजावर समजतं की नाही, म्हणून कान सुद्धा आपल्याला इथे उपयोगी पडतात। आता इथे आपल्याला दिसत आहे शेवटच्या चित्रामध्ये ती मुलगी काहीतरी गाणं ऐकत आहे, इथे तिला कोणता अवयव उपयोगी पडतो आहे, कान, कारण कानानेच ऐकतो की नाही आपण, म्हणून इथे कान अवयवाचा उपयोग केलेला आहे त्या मुलीने, कानांचा उपयोग केलेला आहे। आणि तेव्हाच ती ते म्युझिक किंवा त्या फोनमधलं जे काही तिची रेकॉर्डिंग असेल किंवा काही गाणं असेल ते ती ऐकू शकते। म्हणजे इथे हात डोळे, पहिल्या चित्रात हात डोळ्यांचा उपयोग दिसतो आहे, दुसऱ्या चित्रात पण आपल्याला हात आणि डोळ्यांचा उपयोग दिसतो आहे, तिसऱ्या चित्रात पण हात आणि डोळ्यांचा उपयोग दिसतो आहे, चौथ्या चित्रामध्ये आपल्याला हात, पाय, डोळे, कान हे सगळे अवयव उपयोगी पडतात, आणि शेवटच्या पाचव्या चित्रात मात्र इथे आपल्याला कानांचा उपयोग झालेला आहे, हो की नाही। तर आज आपण काय शिकलो, कशासाठी कोणते अवयव म्हणजे त्या अवयवांचे काम बघितले हो ना। तर आशा करते की तुम्हाला ते नक्कीच समजलं असेल। धन्यवाद।